नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही छाटण्यां द्राक्षे एप्रिल छाटणीसाठी आता छाटण्यांची तयारी करतात। काही ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी छाटणी झाली असेलही, पण या छाटणीच्या वेळेस बऱ्याच द्राक्षबागायतदार आपल्या द्राक्षबागेमध्ये मशागत करत असतात। या व्हिडिओमध्ये द्राक्षबागे खरळ छाटणीवेळी तुमच्या द्राक्षबागेमध्ये कोणत्या वेळी कोणत्या परिस्थितीत आणि कशासाठी मशागत केली पाहिजे या संदर्भातच मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही विचार केला तर तुमच्या बागेमध्ये आता द्राक्षबागा हार्वेस्टिंग झाल्यानंतर बरेच द्राक्षबागा आपले भोद असतील, द्राक्षवेलीचे जे काही भोद असतील किंवा मधला तो तुमचा गल्लीतला भाग असेल तो वखरणे असेल किंवा फणणे असेल किंवा नांगरणे असेल असे प्रकार करत असतात। पण एक लक्षात ठेवा, जर अशा पद्धतीची जर तुम्ही मशागत करणार असाल तर तुमच्या बागेचा विश्रांतीचा काळ पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या बागेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मशागत करायची नाही आहे। जर समजा तुमचा बागेचा विश्रांतीचा काळ पूर्ण झाला नाही आणि तुम्ही जर तुमच्या द्राक्षबागेची जर मशागत केली तर एक दुष्परिणाम तुमच्या बागेवरती होऊ शकतो, तो म्हणजे एप्रिल छाटणीनंतर किंवा तुमच्या खरळ छाटणीनंतर तुमच्या द्राक्षबागेचा फुटण्याचा वेग। बऱ्याच वेळा की हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपली द्राक्षभील बऱ्याच वेळा थोडी अशक्त झालेली असते, तिच्यातला जो अन्नसाठा असतो तो कुठंतरी घरामध्ये वापरल्या गेल्यामुळे तुमच्या द्राक्षवेलीमध्ये कोणत्याही प्रकारचा अन्नसाठा हा शिल्लक राहिलेला नसतो। आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या बागेची मशागत करता त्यावेळेस तुमच्या द्राक्षवेलीची कुठेतरी काही प्रमाणात मुळी ही तुटतेच, पण मुळी तुटल्यानंतर ही ती द्राक्षवेल तिच्यातली जी काही एनर्जी असते किंवा तिच्यातला जो अन्नसाठा असतो तो तिच्या नव्या मुळीवाढीसाठी खर्च करतो, त्यामुळे तुमची वेल थोडी अशक्त होऊ शकते किंवा हे खरळ छाटणीनंतर ती बाग थोडी फुटण्यासाठी उशिरा होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा विश्रांतीचा काळ पूर्ण झाल्यानंतरच मशागत केली पाहिजे। मग आता विश्रांती किती दिली जावी मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर तुम्ही तुमच्या द्राक्षवेलीसाठी 10 क्विंटलसाठी 1 दिवसाप्रमाणे विश्रांती दिली पाहिजे। म्हणजे एकरी जर तुमचं उत्पन्न 100 क्विंटल आले असेल तर ती एकरी ती बाग 10 दिवस तुम्ही विश्रांतीसाठी ठेवली पाहिजे। आता ह्या विश्रांतीचा काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मशागत करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे। मशागत करताना तुमच्या भोदाच्या दोन्ही बाजूनी जर तुम्ही कट घेत असाल किंवा आता बऱ्याच ठिकाणी आता काही यंत्र उपलब्ध झाले तर ते भोदाच्या दोन्ही गल्लीच्या बाजूने कट घेतात, पण एक लक्षात ठेवा, तो कट घेतल्यानंतर तुम्ही तो कट घेणं काही प्रमाणात चांगलाच आहे, फक्त तो कट जास्तीत जास्त दिवस तुम्ही तसाच ठेवू नका। म्हणजे कट घेतल्यानंतर त्याला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी परत माती लावणं गरजेचं आहे। जर तुम्ही ती माती लावत नसाल त्या कट घेत असताना तिथं काही प्रमाणात मोठी मुळी तुटते आणि नवी मुळी वाढीसाठी तिथं काही माती शिल्लक नसते। मग जेव्हा तिथं नवी माती लागेल तेव्हाच तिथं नवी मुळी तयार होऊ शकते। नवी मुळी तयार झाली तरच तुमची एप्रिलला तुमची बाग फुटण्यासाठी मदत होऊ शकते। जर तुम्ही असा कट घेतला असेल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी व्यवस्थित पाणी देऊन तुम्ही त्या भोदाला माती लावून घेणं गरजेचं आहे। आता त्यानंतर दोन झाडांतल्या अंतरातला जो मधला जो ज्या ठिकाणी ड्रिपचं पाणी पडतं तिथंही तुम्ही काही प्रमाणात मशागत करू शकता। फक्त मशागत करताना एक लक्षात ठेवा, 10 ते 12% तुमची मुळी तुटली तरी काही हरकत नसते। फक्त मुळी तोडताना एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध असेल तरच तुम्ही द्राक्षवेलीची मुळी तोडली गेली पाहिजे। कारण ज्यावेळेस जर तुमच्या पुढे जाऊन तुमचं एप्रिलमध्ये असेल किंवा मेमध्ये असेल किंवा 15-20 जूनपर्यंत तुम्हाला पाणी जर कमी पडत असेल तर तुम्ही तुमच्या भोदामध्ये जर मुळी तोडली तर त्याचा दुष्परिणाम तुमचा पुढे गर्भधार किंवा पुढे जाऊन तुमचा त्याचा परिणाम तुमच्या घडनिर्मितीवर होऊ शकतो, तुमच्या फुटीच्या वाढीच्या वेगावरती होऊ शकतो किंवा काडी तयार होण्यावरती होऊ शकतो। त्यामुळे जर पाणी असेल तुमच्या काही व्यवस्थित तरच तुम्ही काही प्रमाणात मुळी तोडण्यासाठी निर्णय घेतला गेला पाहिजे। आता जर तुम्ही 2 शंकत वापरणार असाल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या 2 झाडातलं जो मधलं काही अंतर असेल तर तुम्ही तो
जो काही बोध असेल गव्हाण पद्धतीनं व्यवस्थित खणून घेऊन त्यामध्ये अगोदर सल्फर असेल किंवा ते टाकून त्यानंतर तुम्ही शेणखत वगैरे भरून तुम्ही बोध व्यवस्थित तयार केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या खरड छाटण्याची तयारी करू शकता. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.